देशामध्ये एक युवा पिढी इतकी झपाटलेली होती की उच्च शिक्षण घेतल्यानंतरही काही काळ आपल्या गावाला दिला पाहिजे काही काळ आपल्या कम्युनिटीला दिला पाहिजे काही काळ ज्या लोकांमुळे आपण मोठे झालो ज्या देशामुळे आपण मोठे झालो त्याला दिला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेत लोक त्या काळामध्ये होते पण अलीकडच्या काळामध्ये मला असं वाटतं की प्रोफेशनलिझम आणि कॉम्पिटिशन या दोन गोष्टी आमच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात आता हावी झाल्या आहेत की त्यामुळे प्रत्येकाला वेगानं पळायचं आहे वेगानं पळणं योग्यच आहे पण पढ़ वेगानं पळताना आपण पुढे गेलो आणि समाज मागे राहिला तर त्या वेगाचा काहीच उपयोग नाही एक वेळ अशी येते की समाजातला मोठा वर्ग जर मागे राहिला तर पुढे गेलेल्यांना देखील प्रगती साठता येत नाही प्रगती जर साधायची असेल आमच्या कॉन्स्टिट्यूशनने आमच्या संविधानाने इक्विटी आणि इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी या दोन गोष्टीवर आधारित आमच्या समाजाची रचना ही या ठिकाणी बघितलेली आहे आणि मग या दोन गोष्टी जर साधायच्या असतील तर प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपला घर परिवार संसार तर आहेच पण त्यासोबत काही वेळ आपल्या जीवनातला हा निश्चितपणे समाजाकरता देखील दिला पाहिजे आता तो कधी दिला पाहिजे काही लोकांच्या मते सगळं आपल्या घरचं निपटल्यानंतर तो दिला पाहिजे पण स्वामी विवेकानंद नेहमी असं म्हणायचे की मंदिरात जायच्याऐवजी फुटबॉलच्या मैदानावर जा याचा अर्थ त्यांचा मैदान मंदिरात जायला विरोध नव्हता पण ते असं म्हणायचे की फुटबॉलच्या मैदानात जा याचं कारण असं आहे की आपण काली मातेला वाहण्याकरता कधी शिळे फुलं घेऊन जात नाही काली मातेला व्हायला आपण ताजी फुलं घेऊन जातो तशाच प्रकारे देशा करता देशभक्ती करता आणि भारत माते करता मला ताजी फुलं हवी आहेत आणि त्यामुळे ही जी ताजी फुलं आहेत जी मैदानात जाऊन त्या ठिकाणी सुदृढ होणार आहेत ज्यांचे मस्तिष्क आणि ज्यांचं शरीर हे दोन्ही सुदृढ असणार आहेत अशा प्रकारची ताजी फुलंच मातृभूमीला आपल्याला वाहता येतात आज देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे स्वातंत्र्यानंतर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे आहेत कुठेतरी डॉक्टर भोसले साहेबांसारखी मंडळी येऊन या ठिकाणी इतक्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स उभ्या करतायत त्यामुळे आपल्याला शिकण्याची संधी मिळते आहे समाजानं जे उभं केलं त्यातनं आपण या ठिकाणी डॉक्टर होतो किंवा वेगवेगळ्या डिग्र्या घेतो मग ज्या समाजाने उभं केलं आणि ज्यातनं आपल्याला मिळालं त्याला कधीतरी परत देण्याचा विचार आपण केला पाहिजे आणि तो परत देण्याचा विचार हा युवा अवस्थेमध्ये जर आपण करू शकलो तरच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं समाजाला आपण परत केलाय अशा प्रकारचा भाव तयार होईल कारण परीक्षा अनेक पास होता येतात मेडल अनेक मिळवता येतात पण जीवनामध्ये खूप पुढे गेल्यानंतर जेव्हा मा आपण मागे वळून पाहतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी चांगलं केलंय अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तयार होते किंवा असं सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं त्या क्षणी समजायचं जीवनातली परीक्षा आपण पास झालो ज्या क्षणी त्या सॅटिस्फॅक्शन मोठं असतं त्या क्षणी समजायचं जीवनातलं गोल्ड मेडल आपल्याला मिळालं आणि जीवनाची परीक्षा आणि जीवनातलं गोल्ड मेडल हे कुठल्याही मेडलपेक्षा मोठं असतं आजचं तुमचं यश मोठं आहे तुमचं मेडल मोठं आहे तुमचं ग्रॅज्युएशन मोठं आहे पण त्याहीपेक्षा मोठं करण्याची उमेद आणि उमेद या दोन्ही गोष्टी आपल्याला भविष्यकाळामध्ये ठेवाव्या लागतील